नमस्कार, मी प्रवीण उद्धव भारती, राहणार पाटसांगवी तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद या गावचा नागरिक आहे. या ठिकाणी यावर्षीची जी सत्यमय जयती वॉटर कप स्पर्धा चालू आहे 2017, या ठिकाणी आमच्या गावाने सहभाग घेतला होता. या ठिकाणी आमच्या गावाने सहभाग घेतल्यानंतर श्रमदानातून आमच्या गावामध्ये बरेच कामं चालू झालेली होती. अखंड श्रमदान आमच्या गावामध्ये चालू झालं होतं. अखंड श्रमदानाची दखल भारतीय जैन संघटनेने घेतली आणि ज्या ठिकाणी आम्हाला यंत्राच्या सहाय्याने आम्हाला काही ठिकाणी काम करणं अपेक्षित होतं. ज्या ठिकाणी नाला रुंदीकरण असेल, काही ठिकाणी शेततळ्याची कामं करायची होती, कंपार्टमेंट बंडिंगची कामं करायची होती, त्या ठिकाणी आम्हाला यंत्राची गरज लागणार होती. आणि अखंड श्रमदानाने प्रेरित होऊन भारतीय जैन संघटनेचे भूम तालुका समन्वयक श्री कैलास पन्हाळकर सर आणि जाधव सर यांनी आमच्या गावाला भेट दिली आणि त्यांनी आमच्या गावाची म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला काम करणं अपेक्षित होतं त्या ठिकाणीची पाहणी करून आम्हाला तात्काळ एक JCB आणि एक पोकलेन उपलब्ध करून दिला. त्याच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये बरेच कामं आम्ही म्हणजे नाला रुंदीकरणाची असू द्यात किंवा कंपार्टमेंट बंडिंगची कामं असू द्यात आम्ही पूर्णत्वास केलेली आहेत. या ठिकाणी आता शेततळ्याचं काम चालू आहे, तेही संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे. पोकलेनच्या माध्यमातून आम्ही शेततळ्याचं काम करतोय आहोत. तर आम्हाला असं सांगायचं आहे की बाबा, भारतीय जैन संघटना या संघटनेने जी आम्हाला मदत केलेली आहे त्याचा आम्ही किती जरी आभार म्हणजे त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न केला तर ते आम्हाला शक्य होणार नाही. कारण आज जर बघितलं गेलं तर हे भूम तालुका बघितला दुष्काळी भाग आहे संपूर्ण. आणि या दुष्काळी भागामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती देखील खालवलेली आहे. तर त्यांना माफक दरामध्ये भारतीय जैन संघटनेने ही यंत्र उपलब्ध करून दिलेली होती आणि त्याच्यामाध्यमातून शेतकऱ्यांचा बराच फायदा झालेला आहे. या ठिकाणी साधारण 3 किलोमीटरचं नाला रुंदीकरणाचं काम झालेलं आहे आणि शेततळ्याची बरीच कामं झालेली आहेत. मग ह्याच्यामध्ये जो पाणीसाठा उपलब्ध होणार आहे तो ह्या गावासाठी होणार आहे आणि ह्या गावासाठी जे पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे त्यातून इथल्या शेतकऱ्याची देखील आर्थिक प्रगती किंवा जे दर्जा जीवनमान आहे ते उंचावणार आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जैन संघटनेचे मनोमन आभार व्यक्त करतो की बाबा, त्यांनी जी आम्हाला मदत केलेली आहे त्याचे आम्ही पाटसांगवीकर शतशः आभारी आहोत.